नमस्कार, स्वागत है तुमचं लोकमत फेसबुक लाइव मध्ये। मी अश्विनी जाधव केदारी। हा माहोल तुम्ही बघत आहात, अर्थात ही दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला आता कल्पना आलेली असेल की मी आता कुठे आहे। अर्थात मी आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये। या ठिकाणी आता कसबा पोटनिवडणूक जी झालेली आहे त्याच्या मतमोजणीला आता सुरुवात होते आणि तत्पूर्वी सगळी तयारी आपण बघत आहात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दृश्यात तुम्हाला दिसतंय तो म्हणजे मोठा पोलीस बंदोबस्त। त्याचं कारणही तेच आहे, कारण कसबा आणि चिंचवडची ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळालेला आहे। तिकडे चिंचवडमध्ये जी पोटनिवडणूक झालेली आहे तिथे थेरगावमध्ये या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। आणि कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला कोरेगाव पार्क मधलं जे धान्य गोदाम आहे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। जेव्हापासून या निवडणुका जाहीर झाल्या होत्या तेव्हापासून अनेक घडामोडी या संपूर्ण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दिसून आलेल्या आहेत। महाविकास आघाडीतर्फे रवींद्र धंगेकर तर भाजपकडनं म्हणजे महायुतीकडनं हेमंत रासने हे मैदानामध्ये होते। या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय विश्लेषक असो निधन झालं आणि या दोघांच्या निधनानंतर ज्या जागा रिक्त झाल्या त्यासाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती। आणि सुरुवातीला अगदी याचा इतिहास थोडासा आपण जर बघितला तर कदाचित यांच्या दोघांमधले जे यांना उमेदवारी मिळेल असं साधारण चित्र होतं आणि त्यानंतर मात्र दुसरेच उमेदवार आहेत। चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आहेत, त्यांच्या घरात उमेदवारी दिली गेली त्यामुळे तिथला पेच सुटेल असं साधारण आपल्याला वाटलं होतं, पण तरी सुद्धा महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी आपला उमेदवार दिला। या निवडणूक जी झालेली आहे त्याच्या मतमोजणीला आता काही वेळातच सुरुवात झाली, काही वेळांपूर्वीच सुरुवात झालेली आहे। पहिल्या फेरीचा निकाल थोड्या वेळातच जाहीर होईल, साधारण 12-1 वाजेपर्यंत।